सासूसुनेच्या विहिरीची. लोणार सरोवराच्या काठावरची सासूसुनेची विहीर आता दिसायला लागली. तब्बल 19 वर्षांनी या विहिरीचं दर्शन झालंय. काय आहे ही सासूसुनेची विहीर आणि 19 वर्षांपासून ती कुठे गेली होती पाहूयात. बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार सरोवरातील ही पुरातन काळातील विहीर, ही विहीर तब्बल 19 वर्षांनी दिसली आहे. हजारो वर्षांपासून ही विहीर इथं असल्याचं सांगितलं जातं. सासूसुनेची विहीर म्हणून ही ओळखली जाते. सासूसुनेच्या आंबट गोड नात्याप्रमाणे ही विहीर आहे. या विहिरीचं अर्ध पाणी गोड आणि अर्ध पाणी खारं असतं. संपूर्ण तलावात मिठासारखं खारं पाणी, मात्र या विहिरीत अर्ध पाणी गोड असल्यानं हा एक निसर्गाचा चमत्कार मानला जातो. सलग 3 दिवस सुट्ट्या आल्या, त्यामुळे आम्ही लोणारचं दर्शन आणि इतर ठिकाणचं दर्शन घेण्यासाठी आलो. आणि अनेक वर्षानंतर इथली सासूसुनेची जी विहीर आहे ती खूप परिचित आहे सगळे ठिकाणी, तर ती उघडी पडली. तिचं दर्शन घ्यावं आणि कमळजा देवीचं दर्शन घ्यावं, सरोवराचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा, या दृष्टीने आम्ही सहपरिवार आलो आहे. ह्या विहिरीचं असं वैशिष्ट्य होतं पूर्वी, ह्या विहिरीमध्ये एका साईडला गोड पाणी होतं, एका साईडला खारं पाणी होतं. पूर्वीचे लोक हे पाणी प्यायचे, पण मधल्या काळामध्ये सरोवराच्या पाण्याची वाढ झाली आणि हे जे विहीर आहे हे पाण्याखाली बुडालेली होती. आत्ता 19 वर्षांनंतर पुन्हा हे जे सरोवराचं पाणी हे कमी झालेलं आहे, त्याच्यामुळे हे पुन्हा हे ओपन झालेली ही विहीर आहे. ही विहीर नेहमीच सरोवराच्या पाण्याखाली असते, त्यामुळे ती दिसत नाही. पण यंदा सरोवराचं पाणी आटल्यानं 19 वर्षांनी ही विहीर दिसू लागली आहे. बाष्पीभवन, ग्लोबल वॉर्मिंग आणि वातावरणातल्या बदलामुळे लोणार सरोवराचं पाणी आटतंय. 1972 दुष्काळात पहिल्यांदा ही विहीर दिसली होती. मयूर निकम, झी मीडिया, बुलढाणा. सी 24 तास रहा एक पाऊल पुढे.